हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा छोट्याशा आपल्या ब्लॉगमध्ये करमाळा फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या अभिनय स्कूलमध्ये, जिथे सुरू झालेल्या नवी ब वेब सिरीजचं पुढच्या सीझनचं शूटिंग सुरू आहे, या वर्गामध्ये सुरू आहे. आणि मी अगदी छोटा ब्लॉग आपल्यासाठी घेऊन आलो आहे, जिथे शूटिंग आपल्याला चला आता बघायला भेटेल कसे विद्यार्थी शूटिंग करतायत. बॅक कॅमेऱ्याने दाखवत तर तुम्ही पाहू शकता, ही आपली एक LC लाईट लागली, तिकडे एक लाईट लागली, आणि हे सगळे विद्यार्थी आता एवढे जमा झालेले आहेत. बघा, हाय प्रवीण, हाय हाय सुमित, बाळू, गणभाऊ, ऋषीभाऊ, थनू युनिफॉर्म कुठे नऊ लाटला चालू आहे. आणि इकडे गर्ल्स पण आलेले आहेत तीन, अजून बाकीचे येत राहतील. आणि हा आपला ग्रेट कॅमेरा आणि कॅमेरा मॅन विथ लाईट्स, आणि असं छानसं आपलं शूटिंग सुरू आहे नवी बचत. आणि पाहू शकता कसा खतरनाक लुक आलेला आहे आपल्या कॅमेऱ्याला. फ्रेंड्स चला लावा. कोण गणेश घेणार आहे का आता? ओके चलो रोलिंग ऍक्शन. आले सर. आले सर. अशा पद्धतीनं मित्रांनो आतमध्ये शूटिंग सुरूच आहे, चालूच आहे, चालूच राहणार आहे. नवनवीन एपिसोड्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि आपण आपल्या त्याच पहिल्या जुन्या लोकेशनवर सुद्धा ते शूट करत आहोत, आपली जी शाळा होती पहिली तिथेच. तर तुम्ही करमाळा फिल्म प्रोडक्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवी ब आपली वेब सिरीज पाहत राहा, व्हिडिओला लाईक करत राहा, आणि आपल्याला खूप छान छान एपिसोड असे येत राहणार आहेत आपल्या नवी ब वेब सिरीजमध्ये. चला. आणि मंडळी, आपल्या या कॅमेऱ्याबरोबरच आपल्याकडे आपला हा कॅमेरा सुद्धा आपला आहे 5D Mark IV विथ गिम्बल. पण आता त्याच्याकडे कोणी पाहे नाही, इकडे नवीन कॅमेऱ्यावरच आमचे कॅमेरामॅन लय खुश झालेले आहेत. त्या नवीन कॅमेऱ्यावरच सारखं शूटिंग करतायत, त्यातच त्यांना छान वाटतंय. काय काय मजा आहे कॅमेरा, म्हणजे 8K रिझोल्युशनचा हा खूप फुल 8K आणि फुल रॉ शूट करणारा सिनेमा कॅमेरा आपण खरेदी केलाय. आणि याच्यावरच आपण लवकर लवकर चांगले चांगले सिनेमे सुद्धा करणार आहोत. आणि या बूमला तुम्ही वायरच लावली नाही साहेब? लावलंय. अच्छा, रिसिव्हर लावलाय का? ओके ओके. आणि इकडे आहे नवी बमधली चिमनतोंडी साक्षी. चिमनतोंडी साक्षीचा पण सीन झालाय ना आज? हो झालेला आहे. इकडे आहे सृष्टी. आणि इकडे आहे तृप्ती अर्थात अर्चना गोरे पाटील. अर्चना तुझं नाव गोरे पाटील आहे. आणि नंतर येणार आहे आपली मोना मारुती डोंगरे, माहिती ना, मोना मारुती डोंगरे सुद्धा येणार आहे. तर हळूहळू सगळी आपली शाळा आता अशी भरत राहील. मेजर मेजर कला कॅरेक्टर तर आलेले आहेत, कॉमेडियन विलन प्रियकर आणि तो मित्र, हे सगळे मित्र सगळे आलेले आहेत. आणि मी स्वतः पण आहे, जगदाळे बाबा. यस कुठे चला सर, कुठे चालायचं, कुठे चालायचं कॅमेरामॅन सर? सीन घ्यायचा. आणि हा आपला कॅमेरामॅन सुद्धा लहानाचा मोठा झालाय, कॅमेऱ्या बरोबरच दाढी यायला लागली आता त्याला. हे चला रेडी का सगळे? ए रेडी, काय करायचं सगळ्यांना माहित आहे ना? अर्चना गोरे पाटील रेडी? ओके चलो कॅमेरा. कॅमेराच्या पुढे. ओके तर चला मित्रांनो, आता शूटिंग करतोय नवी बच एक खतरनाक शून क्रिएटिव्ह सीन लावलेला आहे मी. आणि इकडे तुम्हाला दिसत असेल ह्या बाजूला बघू शकता, इथे गर्ल्स आहेत तीन, त्याच्या पलीकडे तीन चार मुलं आहेत आणि इकडे दोन मुलं आहेत. तर असा हा क्रिएटिव्ह सीन लावलेला आहे. आणि याच्यातली गंमत तुम्हाला आता डायरेक्ट दाखवतो आणि तुम्ही एपिसोडमध्ये सुद्धा बघायची. चलो रेडी कॅमेरा. मी कुठे थांबू? ढकलून द्यायचंय तिथंच थांबायचंय आणि गंमत गंमत बघायची. ना अजून फ्रेम मध्ये तू जा, पुढं आणखीन जा ना पुढं. हा अवघित इथं इथे. हा रेडी मागे 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 ये मागे या मागे या मागे या. ओके इथनं जोरात ढकलून द्यायचं शंतनू तू. ओके हा चलो रेडी. अर्चना जरा अलीकडे ये, या अलीकडे या अलीकडे या अलीकडे, असा असा असं कळत जायचं तू. हा चलो रेडी. हा कॅमेरा अँड ऍक्शन. साक्षी
कट 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 अरे तुमची भांडण होणार आहे तर मी सोडव येणार या त्यात आपण हा सीन मी होणार आहे चालू सीन मध्ये हा घेतो तिथनं भांडण चांगलं करा की जोरात तुम्ही गण्या गण्या तो असं तिला गण्या गण्याला मागणं धर असं आणि गुदगुल्यापासून आणि तुम्ही हसा काल वा करा की सगळं होऊ द्या की सुम्या काय ऐकताय तुम्हीला काल ताप देता रे चला रेडी हे ऐकतच नाहीत पोरं माझं कसलंच ऐकत नाहीत आता पहिल्यासारखं कॅमेरा हा मग काय तर हो हो सगळंच नको हा बर चला डॉ आणि आता मी जाणार आहे सीन मध्ये मी भांडण झालो मारामारी झाली की मी जाणार आहे अर्चित तुला काय कळतंय का तू ए शंतू हिकडे हिकडे समोर ये काय लावलं भांडणं सर आम्ही तर खेळत होतो आणि गण्याला की मध्येच आला आणि धडकला अहो नाही सर हिने मला धरलं बघा हे लागले लाकडीने मध्येच असं केलं की असेल तिघ तोंडात ती चालू चालूच लागले जोरात त्याला ज्ञानीच असं दिवस की फ्रेंड्स आता खूप मोठी चूक झालेली आहे ही काठी नुसती अशी पकडली की इथं आपल्या गणूदादाच्या पोटाला लागलेली तुम्ही बघू शकता हो का कसं ब्लड येत आहे तिथं पण चालू चालू त्यांनी थांबवलं नव्हतं पण लागले डायरेक्ट हॉटेल लागल्या दाखवतो थांबके थांबके आधी हॉटेल लागले इथं लागले इथं लागले पण चालू चालू आता ती घेऊयात चला असो तर असं शूटिंग करत असताना लागत असतं जखमा होत असतात खूप मेहनत करावी लागते त्याची पण चूक नाही माझी पण चूक नाही एक फ्लो होता आणि मी ए गणी आर काय लावले असं काहीतरी म्हणणार आणि तो भी तिकडून मला काहीतरी म्हणणार त्यात तो असा असं तोंड त्याच्या जाऊन त्या काठीवरती आले तर असा सगळा विषय आहे असो चला कंटिन्यू घेत आपण गरमाईत मध्ये फ्लो मध्ये चलो रेडी गो बॅक कॅमेरा मध्ये जा अच्छा अरे मी सकाळी चालू आहे अजून एकदा हागा ओके चलो रेडी ती बंदच केली का तू 3x नी वगैरे घेच आता थ्री कट कर थ्री अरे काय चालवलंय तू नीट बोल ना अरे शंतनू तुला ह्या काठीचे फटके खायचे का मग नीट बोल हो अरे काय हसताय तुम्ही पण मूर्खांनो अरे खूप दिवस झालं ना शंतनू शाळेत आलाय म्हणून विसरलो शंतनूला हागा म्हणजे बघा म्हणायचंय किती वाजून आलं तर तुम्हाला तेच सांगतोय बर बर मी हागलो मी बघितलं मी बघितलं काय 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 म्हणायचं आणि तू बघा म्हणायच्या ऐवजी डायरेक्ट बोलाय सुरुवात करत जा ना थाली थल आलते ना डोलं बांधणं होतं
आणि माझ्या बरोबर ही दैनित होता. दैनित म्हणलं तुला मध्य बघायची तर चलन काय गाव गेला आलतो ना त्या. नाही 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 कुठे बोलतो त्या कुर्तीत घालीन टाळकेत. अहो नाही सर लय कुठे बोलतो येणे आर्चीन मला धरलं राहू. नाही सर ही काय बी म्हणताय. हा चल मी बघितलं कुठल चल बरोबर इथन सॉली सॉली मागे जा. हा इथन सॉली सॉली मागे जाते की जरा. हा कंटिन्यू कंटिन्यू. हा थॉली 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 आय हो सर नाही गेलो राव. इथं आली भवानी माझ्या. भवानी कोणाला म्हणतो राव. काय पण म्हणताय राव सर. हा का का आता काय घाबरला का. हा मी कोणाला घाबरते तेव्हा पाणी आणायला कुणीतरी जाईल. गणेश भाई म्हणतात मला पण. गणेश भाई तुकडं फुकलं तर जातील त्या उसात. ए बास करा भांडण बंद करा. मला तू सांगितलं कळालं काय झालं ते. अर्चना तू सांगितलं कळालं काय झालं ते. अरे इतक्या दिवसात ना आपण शाळा सुरुवात केली आणि माकडा तुला अक्कल नाहीये. पोरींच्या मध्ये जाऊन खेळतोय पोरींच्या नादाला लागतोय. चाल चालतो हा वर्गात आणि घोपटली दोन. अहो सर माझी काही चुकी नाही तुम्ही ऐकून तरी घ्या माझं. तुझी चुकी नाही. अरे अख्खं वर्ष दोन वर्ष झालं मी बघत आले सगळ्या तुझंच बरोबर आहे ना. आम्ही सगळेच चुकायत. स्वतःला बोलोबोल साधली कळतो थाल का. आम्हाला चुकलं चुकलं म्हणतो. आता जाऊन मिठी मारली सर. नाही सर मी अशी कशी रे. हे खरंय का. हे खरंय. आम्ही बघितलं सर असं गेला. तुला ना तुला ना असं नाही असं तुला दिसायचं. जाशील का पुन्हा मुलींच्या नादी. हे थकल्याने बघितलंय आणि हिने तर अनुभव घेतलाय. चल तू चुरू चुरू बोलायचं बंद कर आता. छंतनू थॉली थल जावा सगळ्या वर्गात आपल्या आपल्या. ए जावा रे सगळे जावा सगळे. चला करा अभ्यास. सर मी काहीच नव्हतं केलं राव. हा बघितलं काहीच नव्हतं केलं. मी पण तुला काहीच नाही केलं. काय करू का अजून. बाद झालं. मग जा खुर्ची घेऊन जा तिकडे जाताना ती. अभ्यास नाही काय नाही. इतक्या दिवसातून शाळा सुरू झाले तर सुरू झाल्या असं लय फटाफट आपण डायलॉग घेतो. तसं न घेता असेल मी घ्या आणि मग एकदम तू इमोशनल हो. तू इमोशनल झाला तुला पण इमोशनल व्हायचं आहे आणि त्याला तू एकच इम्पॉर्टंट मला म्हणायची त्याला की तू त्याला असं म्हणायचं की कोणी तुझ्याबरोबर नसलं ना अख्खं जग तुझ्याबरोबर नसलं तर मी तुझ्याबरोबर असेल. त्यामुळं तू काय कोणाच्या भांडणात बिंडात पडत जाऊ नको. तू खोड्या करतो एक नंबरच्या. प्रत्येक खोडीमध्ये नाव तुझं पुढं असतं मग त्यामुळे तुझ्यावरच सगळेजण हे करतात. तू चुकला नाही तरी बी तुझंच नाव घेणार. तू खोड्या कमी कर ना. मग तेच तर होत नाही ना खोड्या केल्याशिवाय. मग परत ये तू. ती म्हणते मी आहे तुझ्याबरोबर. काय तुझा असून उपयोग आहे. तू बी असली सुकडी मी बी सुकडा आपल्याला सगळी हानतेली. असं बघा आता तुम्ही ह्याला कसं अजून डिझाईन करताय तसं. एवढं माझे तुला उघडायचंय माझ्या मोबाईलचे लो. हे मला कशाला उघडायचंय. आरचीला उघडायचं होतं पण ती झालं काम. जाऊ द्या सर तुम्ही करा तपसा पेपर वह्या गर्भपाटाचा. ओके चल बस. तर चला मित्रांनो अतिशय चांगलं इथं शूटिंग होते. आत्ता सुद्धा एक शूट होणार आहे. मी इथं बसलोय हरी. इकडून वगैरे लावू शकतो एक तिकडून लावू शकतो सीन. आणि खूप सीन मला फटाफट फटाफट घ्यायचे आहेत. पण काय आहे की खूप दिवस झालं शूटिंगचा जो माहोल होता तो क्लिअर झालेला नाही अजून सुद्धा. सो आम्हाला खूप वेळ लागतो आहे आणि साधारणपणे आता 6 दिवस शूटिंग इथं होणार आहे. 6 दिवस. चला ओके. तर मंडळी आत्ता शूटिंग सगळं संपलेलं आहे आपल्या नवी वेबसिरीजचं. आजच्या दिवसाचं शूटिंग संपलं आहे. 5:30 झालेले आहेत. आणि या बाजूला तुम्ही पाहू शकत असाल तर इकडे आता थंबनेलसाठी फोटो काढायचे नियोजन चाललेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता असे भरपूरसे आता आपले नवी बच्चे विद्यार्थी कलाकार आलेले आहेत. आणि हा आहे आपला कॅमेरामॅन हर्षद. 5D कॅमेरा विथ 35mm लेन्स. आणि आता आपण थंबनेलसाठी फोटो घेतोय. आणि ही आहे आपली शाळा ज्याच्यामध्ये आपण नवी बस शूटिंग करतो. यस ही आहे ती सगळी शाळा. ही आमची गाडी ही गाडी ही गाडी सगळं 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 आपलं. तर चला मित्रांनो खूप छान अनुभव आला. ऐशंतनू तुला कसा अनुभव आला आज शूटिंगचा. मित्रांनो मस्तपैकी शूटिंग केलं भरपूर दिवसातनं. सरांनी असंच कंटिन्यू शूटिंग करावं अशी लय मनापासून इच्छा आहे.
बघू आता पुढचं शूटिंग कधी पुढचं शेड्यूल कधी लागतो. तर मंडळी शंतनूनं खूप छान इच्छा व्यक्त केली, पण आता मी तुम्हाला सांगतो हा माकड शूटिंगला यायला जरा त्याचे लय बिझी असतो, तो जर नाही आला तर त्याला फटके मिळतील आणि ते फटके आपल्या ब्लॉग मध्ये दिसतील. आय लव्ह यू मिथिलांना, बाय बाय. ओके चला तर इथं आता चला ए रेडी थंबनेलला दोन चार चांगल्या व्यवस्थित पोझिशन द्या. गणा भाई कसं वाटलं तुला आज शूटिंग करून? मस्त वाटलं. मस्त वाटलं आपल्या प्रेक्षकांना सांगा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, काय परत मन चॅनलला कमेंट करा, व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बर बर मग पव्या कसं वाटलं तुला? तुला कसं वाटलं ऋषी भाऊ? एकदम अच्छा. बाळू तू तिकडे गेलेला आहे आणि अर्चना लाजलेली आहे आपली, अर्चना गोरे पाटील, अर्चना गोरे पाटील लाजलेली आहे बघा, तुम्ही बघू शकता लाजली प्रतिदा. आणि इकडे या दोघी पण आहेत, सृष्टी आणि साक्षी. तुम्ही दोघी एकाच वर्गात आहेत ना? हो यस, या दोघी एकाच वर्गात आहेत. तर अशा पद्धतीनं आपलं छानसं शूटिंग आज दिवसभराचं झालेलं आहे. चला मित्रांनो, मी हा ब्लॉग या ठिकाणी समाप्त करतो. आपण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. पाहत राहा नवी बची आपले असेच एपिसोड. त्याचबरोबर फ्रेंड्स, आपला एपिसोड आत्ता दर शुक्रवारी येत असतो, तर विचार करतोय आम्ही दर शुक्रवारी किंवा रविवारी आणावा. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणत्या दिवशी आणायला हवा. त्याचबरोबर मी कम्युनिटीमध्ये सुद्धा एक हे घेतो, एक पोल घेतो की कोणत्या दिवशी तुम्हाला एपिसोड बघायला आवडेल, तर तुम्ही तिथेसुद्धा कमेंटमध्ये एक सांगा. आणि चला हा ब्लॉग इथेच मी समाप्त करतो, भेटूयात पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, हसत राहा, मजेत राहा, खुश राहा.